नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. तोंड येणे म्हणजे नेमके काय, त्याची कारणं, पथ्य व उपचार काय करावेत हे आपण जाणून घेऊया. तोंड येणे म्हणजे तोंड व जीभ यांचा दाह होऊन तोंडाच्या आतल्या बाजूस, जिभेवर तसेच ओठाच्या आतल्या बाजूस चट्टे येणे, यास आपण तोंड येणे असे म्हणतो. तोंड येण्याची कारणं कोणते? जास्त प्रमाणात अँटीबायोटिक्सचे सेवन हे सर्वात मोठे कारण तोंड येण्यासाठी आहे. दुसरं, शरीरातील उष्णता वाढल्याच्या नंतर तोंड येते. तिसरं कारण, जीवनसत्व अ ब क यांचा अभाव असेल तर आपणाला तोंड येते. फॉलिक ॲसिड, झिंक, तांबे व लोह इत्यादी खनिज द्रव्यांच्या अभावामुळे सुद्धा तोंड येते. तोंड येण्याच्या कारणामध्ये जागरण आणि पोटाच्या तक्रारी हे सुद्धा खूप महत्त्वाचं आणि मोठं कारण आढळून आलेलं आहे. याचे पथ्य काय व त्यावरील उपचार जाणून घेण्याच्या आधी तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. पहिला उपचार असा आहे की पोट साफ ठेवा. दोन, दूध, साखर, दही कमी खा. तिसरा उपाय आहे, जास्वंदाचे पान घ्या, ते चांगले मिठाच्या पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर धुल्यानंतर ते पान निर्जंतुक होईल. ते पान, त्याचा देठ काढून ते पान तुम्ही काय करा, चावून खा. असे तुम्ही एक दोन वेळेस केल्याच्या नंतर तुमच्या तोंडातील लाळ बाहेर येईल, थोडासा फेस आल्यासारखे वाटेल, परंतु तोंड येणे मात्र बंद होऊन जाईल. झोपण्यापूर्वी तुरटीच्या पाण्याने गुळण्या करून लाळ घाला. टोमॅटोचा रस एक कप पाण्यात टाकून त्या पाण्याने गुळण्या करा. आवळा पाल्याचा रस साजूक तुपातून दोनदा घ्या. यामुळे तुमचं तोंड येणे हे कायमस्वरूपी बंद होईल. तर मित्रांनो, माझे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा.